नमस्कार, मी पूजा सोनावणे. पोलीस नामामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण आहोत वाकड पोलीस स्टेशनमध्ये आणि माझ्यासोबत आहेत वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर विवेक मुगळीकर सर. सरांच्या एकंदरीत कारकिर्दीबद्दल आपण आज त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर नमस्कार, पोलीस नामामध्ये तुमचं स्वागत. नमस्कार सर्वांना. सर माझा पहिला प्रश्न असाच आहे, मागे एक गुन्हा घडला होता थेरगाव येथील बारने कॉर्नर येथे. दुचाकीवरील दोघांना एका अनोळखी बस चालकाने उडवल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. यामध्ये एक जण गंभीर जखमी तर एकाचा मृत्यू झालेला होता. या एकंदरीत प्रकाराबद्दल काय सांगाल? बारने कॉर्नर इथं एका बसनं धडक दिल्यानंतर ॲक्टिव्हावरील दोन इसम, त्यापैकी एक जखमी झाला होता आणि एकाचा मृत्यू झाला होता अशी माहिती मिळाल्यानंतर तात्काळ आमचे पोलीस टीम जी आहे तिथं घटनास्थळी गेली आणि अतिशय दुर्दैवी असा मृत्यू झाल्यामुळं तेथील आजूबाजूच्या परिसरातील लोक हळहळ व्यक्त करत होते आणि ती बस धडक देऊन ती न थांबता निघून गेल्यामुळं अजूनच लोकक्षोभ जास्त होता. अशावेळी आम्ही ठरवले की आता हा जो प्रकार झालेला आहे यातला जो मृत व्यक्ती झालेला आहे त्याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे, त्याच्या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे. मग जर त्याला न्याय द्यायचा असला तर मग ह्या ज्या गाडीनं त्याला धडक दिलेली आहे ती गाडी आपल्याला शोधून काढायला पाहिजे. ही खुणघाट मनाशी बांधून आम्ही एक टीम त्यासाठी गठीत केली होती आणि त्या टीममध्ये आमचे क्राईम डिटेक्शनचे एक्सपर्ट जे होते, जसे डिटेक्शन ब्रँचची API जाधव होते, API पाटील होते आणि त्यांच्या हाताखाली काम करणारी टीम होती. ह्या टीमने अथक परिश्रम घेतले, त्या भागातले सर्व CCTV फुटेज चेक केले आणि त्या CCTV फुटेजमध्ये एक बस दिसत होती जी ज्याच्यावर निळ्या रंगाचे रेडियमचे आणि पिवळ्या रंगाचे पट्टे होते. ती बस कुठून आली आणि कुठे गेली हा सर्व रूट त्यांनी शोधला आणि शोधल्यानंतर त्या बस शेवटी ज्या ठिकाणी गेली होती त्या ठिकाणी त्यांनी दुसऱ्या दिवशी ट्रॅप लावला. ट्रॅप लावल्यानंतर ती बस त्या ठिकाणी आली. आल्यानंतर ताबडतोब त्या बसच्या चालकाला त्यांनी ताब्यात घेतल्यानंतर बसच्या चालकाने तो गुन्हा सुरुवातीला नाकारला होता, परंतु नंतर त्याला CCTV फुटेज दाखवलं, त्याला सर्व पुरावे दाखवले, त्यावेळी तो कबूल झाला आणि अशा प्रकारे एका अनोळखी बसने ज्या मृत इसमाला धडक दिली त्या मयताला आम्ही न्याय देण्यात यशस्वी ठरलो. आम्हाला याचा खूप आनंद आहे. ते आत्तापर्यंतच्या प्रवासात असा एखादा गुन्हा जो विसरता येणार नाही किंवा ज्याला कौतुकास्पद बोलता येईल? मी नांदेड जिल्ह्यात कुंटूर येथे नेमणुकीला होतो, त्यावेळी असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर या पदावर होतो आणि आम्हाला बंदोबस्त कामी माळेगाव म्हणून नांदेड जिल्ह्यात एक मोठी यात्रा भरते तिथं मला नेमण्यात आलं होतं आणि त्यासाठी मी त्या कुंटूर नावाच्या पोलीस स्टेशनवरनं बंदोबस्त कामी निघालो होतो आणि नांदेडला आलो होतो. तिथं आल्यानंतर मला एक फोन आला की सातेगाव नावाचं गाव होतं, तिथला एक मुलगा जो आहे तो नांदेडच्या डोळ्यांच्या दवाखान्यात ॲडमिट आहे आणि त्याला गावकऱ्यांनी भरपूर मारहाण केली आहे अशी माहिती मिळाली होती. मी थोडा वेळ विचार केला की आपण तर पोलीस स्टेशनला नाही, आपण पोलीस स्टेशन सोडलेलं, आपण बंदोबस्तासाठी चाललेलो आहोत आणि परंतु नंतर विचार केला की हे आपलंच कर्तव्य आहे, आपल्या पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडलेली आहे. मी तात्काळ त्या हॉस्पिटलला गेलो. हॉस्पिटलला गेल्यानंतर तिथं तो मुलगा, त्याचे आईवडील होते, त्यांना विचारलं मी काय घटना घडली. त्यांनी सांगितलं की मी झाडावरून पडलो आणि त्यामुळं माझ्या डोळ्याला मार लागलेला आहे, त्याच्या डोळ्याला पट्टी बांधलेली दिसत होती. मला काही ते खरं वाटलं नाही. मी लगेच डॉक्टरांशी चर्चा केली, डॉक्टर माझ्या ओळखीचे होते. डॉक्टरांनी सुरुवातीला सांगितलं की तो झाडावरून पडला आहे, नंतर डॉक्टरांना विश्वासात घेतल्यानंतर डॉक्टरांनी खरी हकीकत सांगितली की त्याच्या डोळ्यात कुठल्या तरी अणकुचीदार हत्यारानं त्याच्या डोळ्याला जखमा करण्यात आलेल्या आहेत. मग मला घटनेचं गांभीर्य लक्षात आलं. घटनेचं गांभीर्य लक्षात आल्यानंतर मी त्याला मुलाला विश्वासात घेतलं, त्याच्या आईवडिलाला विश्वासात घेतलं, त्यांना धीर दिला, त्यांना सांगितलं की पोलीस तुमच्या सोबत आहेत, तुम्ही खरं काय आहे ते सांगा. त्यानं जी हकीकत सांगितली ती फार भयावह होती. तो मुलगा मुलाचं, तो दलित मुलगा होता, त्या गावातल्या एका सवर्ण मुलीशी त्याचं प्रेम होतं आणि प्रेम संबंधातून त्या दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि ते पळून गेले होते. पळून गेल्यानंतर त्या गावातल्या जवळपास 90% त्या गावात एकमेकाचे नातेवाईक असलेले सवर्ण समाज होता आणि 10% इतर समाज होता. तर त्या सगळे सवर्ण समाजाचे जे प्रमुख लोक यांची बैठक झाली आणि त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे ते सर्वजण 2 गाड्या भरून जो मुलगा जिथं होता हे त्यांची माहिती मिळाली. त्या मुलाला आणि मुलीला ते गावात घेऊन आले, मुलीला घरात कोंडून ठेवलं आणि मुलाला हातापायाला बांधून खूप मारहाण केली आणि त्याच्या डोळ्यामध्ये खिळे खुपसले गेले. अशा प्रकारची ती भयावह घटना होती. ही घटना समजल्यानंतर तात्काळ मी वरिष्ठांना ही घटना कळवली आणि तात्काळ त्या मुलाला घेऊन पोलीस स्टेशन गाठलं आणि गुन्हा नोंदवला आणि
डॉक्टरांनी सांगितलं की या मुलाच्या डोळ्याचे उपचार इथं होऊ शकत नाही, ह्याला हैदराबादला घेऊन जावं लागेल. परंतु मुलगा अतिशय गरीब होता, हलाखीची परिस्थिती होती. मग आम्ही सर्व अधिकारी आणि आमचे जे अंमलदार होते आम्ही सर्वांनी वर्गणी केली आणि त्या मुलाचा उपचाराचा खर्च आम्ही त्या वर्गणीतून केला आणि हैदराबाद येथे त्या मुलाला पाठवलं. ज्यावेळी गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही ज्यावेळी गावात गेलो त्यावेळी कुणीही साक्षीदार समोर येत नव्हता. सर्व गाव प्रचंड दहशतीचे वातावरण होतं, आरोपीही मिळत नव्हते. परंतु शेवटी आम्ही खूप प्रयत्न करून ते आरोपी अटक केले, साक्षीदार मिळवले आणि त्या मुलावर उपचार केल्यानंतर त्या मुलाचे डोळे परत आले. माझ्या आणि त्यावेळी नुकतंच खैरालांजीची घटना घडून गेलेली होती, त्यामुळं जनतेत प्रचंड क्षोभ होता. ह्या घटनेमध्ये जरी जर असे काही पोलिसांकडून दिरंगाई झाली असती किंवा पोलिसांची भूमिका संशयास्पद असली तर नक्कीच पोलिसांची प्रतिमा खराब झाली असती. परंतु मला इथं कौतुकानं सांगावं असं वाटतं की अनेक दलित संघटना असतील, अनेक राजकीय संघटना असतील, ते सर्वजणांनी त्या ठिकाणी भेटी दिल्या. परंतु सर्वांनी पोलिसांच्या कामाचं कौतुक केलं की पोलिसांनी प्रोॲक्टिव्हली काम केलं, स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी हा गुन्हा दाखल केला, स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी त्या मुलाला न्याय देण्याचं काम केलं. त्यामुळं पोलिसांवर त्यावेळी कौतुकाचा वर्षाव झाला. माझ्या वरिष्ठांनी मला योग्य ते बक्षीस देऊन माझं कौतुक केलेलं आहे. ती घटना सर्वात माझ्या पूर्ण कारकिर्दीत संस्मरणीय घटना. सर, आपण पुण्याचा विचार केला, पिंपरी चिंचवडचा विचार केला, तर दिवसाआड चोरी म्हणा, बलात्कार म्हणा, हे गुन्हे सर्रास घडत आहेत, तर पोलिसांची भीती कुठेतरी कमी होतीये का? पोलिसांची भीतीपेक्षा कायद्याची भीती लोकांना असावी असं आमचं ठाम मत आहे. कायद्यानं आपलं काम जर योग्य केलं तर नक्कीच गुन्हेगारावर जरब बसत आहे. त्यासाठी सर्व लोकांचाही आम्हाला त्यामध्ये सहभाग आवश्यक आहे. आपण पाहतो की पोलीस प्रत्येक गुन्हे डिटेक्ट करतात, आरोपी अटक करतात, आरोपीला कोर्टात नेतात, कोर्टासमोर उभा करतात. परंतु त्यावेळी जे साक्षीदार असतात ते सामान्य जनतेतील जे साक्षीदार समोर आलेले असतात ते त्यानंतर त्यांच्याकडून साक्ष व्यवस्थित दिली जात नाही, साक्ष फिरवली जाते, पंच फुटतात, अशामुळं मग त्यांना शिक्षा होत नाही. ज्यावेळी गुन्हेगारांना आम्ही न्यायासनासमोर नेल्यानंतर जर ते सुटत असतील तर त्यांच्या मनामध्ये ती कायद्याची भीती राहत नाही. त्यासाठी आम्हाला जनतेच्या सहकार्याची गरज आहे. जनतेनं पुढे येऊन साक्ष दिली किंवा पंच जर जनतेतून त्यांनी चांगल्या प्रकारे साक्ष दिली, आम्हाला पोलिसांना केस स्टँड करण्यास मदत केली आणि अशा गुन्हेगारांना जर शिक्षा होण्यास जर जनतेचं आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात सहाय्य झालं तर नक्कीच गुन्हेगारावर ती जरब बसेल. परंतु असं निदर्शनास आलं आहे की बरेच लोक जसं अमाकायत्याचे आपण पाहतो, बऱ्याच वेळेला ॲक्सिडेंट होतात, ॲक्सिडेंटमध्ये जखमी बिचारा तडफडत पडलेला असतो आणि कुणीही त्याला उचलून दवाखान्यापर्यंत नेत नाही. अशा प्रकारचे असंवेदनशील आता लोक होत चाललेले आहेत. त्यामुळं थोडं आपण संवेदनशील होऊन या घटनेकडे आपण जर गांभीर्याने पाहू आणि आपणही जर पोलिसांना मदत करण्याचं धोरण ठेवलं तर नक्कीच पोलिसांची जे आणि कायद्याची जी धाक आहे, कायद्याचा पोलिसांपेक्षा कायद्याचा धाक आहे महत्त्वाचा, तो धाक नक्कीच गुन्हेगारांना बसेल. त्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. सर, आम्ही असं ऐकून आहोत की तुम्ही गीतकार सुद्धा आहात, तर तुमच्या त्या छंदाबद्दल काही? तुम्हाला मी आता सांगितलं की सेफ्टी वालो हे प्रत्येकाला असावा, त्याप्रमाणे मला कविता करण्याचा छंद आहे आणि माझी कवितेची सी डी तुझा एक थेंब नावाची प्रकाशित झाली आहे. त्यातल्या एक दोन वेळी मी आमच्यासमोर सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे सदरक्षणा खाली निघणार, जे की पोलीस खात्याचं ब्रीद आहे. विचाराल जेव्हा आम्हास तुम्ही, ब्रीद तुमचे आहे तरी काय, एक मुखाने सारे वदतील, सदरक्षणाय खलनिग्रणाय, सदरक्षणाय खलनिग्रणाय, जनतेसाठी देह झिजवितो, कधी न श्रमतो स्वांत सुखाय, जनतेसाठी देह झिजवितो, कधी न श्रमतो स्वांत सुखाय, भल्या भल्यांशी घेऊन टक्कर, गोरगरिबांना देतो न्याय. विचाराल जेव्हा आम्हास तुम्ही, ब्रीद तुमचे आहे तरी काय, एक मुखाने सारे वदतील, सदरक्षणाय खलनिग्रणाय, सदरक्षणाय खलनिग्रणाय. धन्यवाद सर. खरंच शेवटी एवढंच म्हणेल की खाकी वर्दी म्हणजे आपल्या ड्युटीला आपला धर्म समजून समाजाच्या संरक्षणासाठी झटणारं व्यक्तिमत्व. याच व्यक्तिमत्वाला सलाम करून आज मी इथेच थांबते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि पोलीस नामाला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.